परफेक्ट आवर है पर गुंडा बोलता और लड़ो बुकिंग बुकिंग नहीं करते बुकिंग नहीं करते वो प्रियदर्शनी मार्केट आहे त्यांनी पार्किंग मध्ये दुकान बांधलेले आहे असे म्हणजे गावामध्ये असे अनेक इंडिविजुअल बांधकाम आहे इंडिविजुअल अतिक्रमण बांधकाम आहे म्हणजे कस्टेड टू वर्क इंडिविजुअल तर काही लोक सकाळी काय करतात आपला भाजीपाला धंदा करतात तर संध्याकाळी कोणी गुच्छीची गाडी लावतात तर कोणी चायनीची लावतात आम्हाला नियोजन काहीच नाही आपल्याकडे नियोजन म्हणजे आपण तुम्ही पार्किंग झोन नाही आहे तिसरं म्हणजे कसं माहितीये का की गेल्या 7-8 महिन्यापासून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन होतं अशा परिस्थितीमुळे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढण्यात आलेली आहे आणि त्या बेरोजगारीला कुठेतरी रोजगार मिळण्याकरिता हे लोक विविध क्षेत्रामध्ये काम करतात कोणी भाजीची गाडी लावली कोणी चायनीजची गाडी लावली किंवा कोणी अजून कुठल्या प्रकारची गाडी लावली आणि आज महानगरपालिकेकडनं गेल्या 4-5 दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची कारवाई चालू आहे आमच्या अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध नाही आहे आमचं हे म्हणणं आहे की जे कोरोना काळात ज्या लोकांची जे लोक बेरोजगार झाले ते रोजगार आज कुठेतरी शोधण्याकरिता रस्त्यावर आलेले आहे तुम्ही एकतर रोजगार देऊ शकत नाही पण मग तुम्हाला रोजगार कोणाचा हिसकाचाही तुम्हाला अधिकार नाही असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्याचाच विरोध म्हणून आम्ही आज इथे जुव्या मटक्याची इथे आम्ही महानगरपालिकेसमोर अवैधरित्या जे लोक इथे प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही इथे जुव्या मटक्याचं काउंटर इथे लावलेलं होतो आणि आमचं या माध्यमातून हे म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला रोजगार नाही देऊ शकत तर आम्हाला असे अवैध धंदे करण्याला सुद्धा परवानगी द्या तुम्ही नाही तर येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या अतिक्रमणाच्या अवैधरित्या अतिक्रमणाच्या कारवाया झाल्या तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू